राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेसला अडचणी निर्माण केल्या जात असून तशी तक्रार आपण काँग्रेस श्रेष्ठींकडे केली आहे अशी माहिती राज्यातले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एबीपी माझाला दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपला ताकद दिली जात असल्याचा गंभीर आरोपही नाना पटोले यांनी केलाय। येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला परिणाम दिसतील असं सूचक वक्तव्य सुद्धा त्यांनी केलं। नाना पटोले यांनी काँग्रेस हायकमांडची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल तक्रार केल्याची माहिती खुद नाना पटोले यांनीच एबीपी माझाला दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपला मदत करत असल्याचा आरोप नाना पटोले यांचा आहे। एक प्रकार सरकार बनलं त्यावेळेस शरद पवार साहेब असतील किंवा उद्धव ठाकरे साहेब असतील आमच्या नेत्या सोनिया गांधीजीकडे गेलेत, त्यांनी सांगितलं की भाजपला थांबवण्यासाठी आम्ही तुमच्याबरोबर सत्तेत यायला तयार आहोत। पण राष्ट्रवादी गेल्या 2.5 वर्षामध्ये भाजपला ताकद देत आहे आणि काँग्रेसला अडचणीत आणत आहे, हा प्रकार बरोबर नाही। एक प्रकारे आमच्या नेत्या सोनियाजी गांधीचा अपमान राष्ट्रवादीकडून होते आहे हे चित्र आम्ही पाहतो आहे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून आम्ही हे सहन करणार नाही आणि ही सगळी भूमिका आम्ही आमच्या हायकमांड समोर मांडलेली आहे। पक्षश्रेष्ठींनी काय म्हटलं याबद्दल? आपल्या दिवसात याच्यावरचा निर्णय होईल। मला अजित पवारांच्या बद्दलचं व्यक्तिगत काही बोलायचं नाही आहे। एकदा ज्या विचाराने ही सरकार झाली त्या विचाराने ही सरकार चालावी एवढाच आमचा सल्ला आहे। आम्हाला व्यक्तिविशेषवर नाही म्हणून आम्ही राष्ट्रवादी पक्ष म्हणतो आहे। तुम्ही म्हणता येणाऱ्या काही दिवसात याचे परिणाम दिसतील, फार सूचक वक्तव्य, अनेकांना धडकी भरेल या वक्तव्यात। बिलकुल, एक बघा, आम्ही एक विचारांनी जगतोय, आम्ही सत्तेसाठी जगत नाही आहे, आम्ही विचारांनी जगतोय आणि अशा वेळेस बीजेपीला अगर राष्ट्रवादी या पद्धतीनं साथ देत असेल तर ही गोष्ट सहन केली जाईल। येणाऱ्या काही दिवसात परिणाम दिसेल, काँग्रेस सत्तेमधून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे। मी तुम्हाला सांगितलं की हायकमांड याच्यावरचा योग्य निर्णय घेईल। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।